पत्रकार महोदयांचं आजच्या अतिशय जिव्हाळ्याच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आजचा विषय हा शेतकऱ्यांशी निगडीत आहे। आपण पाहिलं की 6 तारखेच्या 7 तारखेच्या पहाटे सकाळी 5:30 ते 9:30 पर्यंत 3-3.5 तासांमध्ये मोताळा तालुक्यामध्ये आणि बुलढाणा तालुक्यात प्रचंड पावसाचं आगमन त्या ठिकाणी झालं। जवळपास 186 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्य यंत्रणांवर त्या ठिकाणी करण्यात आली। पण याचा परिणाम आपण असा पाहिला की जे नदीकाठचे शेत आहेत आणि जे नाल्याकाठचे शेत आहेत हे त्या ठिकाणी काही ठिकाणी इतके खरडून गेले की त्या नदीपात्रात शेत आहे का नदीपात्रात नदी याचा काही बोध होत नाही। इतकी प्रचंड म्हणजे 50 लाख रुपये जरी त्या शेतात टाकले तरी ते दुरुस्त होणार नाही अशा प्रकारच्या शेत्या मोतळ्यामध्ये होऊन गेल्या। बुलढाण्यात तीच परिस्थिती नदीच्या काठची आणि नाल्याच्या काठची। याचा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की नदीचा नाला झाला आणि नाल्याचा ओढा झाला आणि याच्यामुळं पाण्याचा प्रवाह हा शेतांमध्ये उधळून राहिला। बरेच ठिकाणी काही शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या, त्या विहिरीचं पाणी त्या पुलांच्या किंवा नदीच्या काठावर टाकलं, येणारा पुलाचं पाणी त्याच्यावर आदळलं की मग ते पाणी वापस जाऊन ते शेतांनी उधळलं। तीच परिस्थिती नाल्यांची झाली। दुसरं याला कारण असं झालं की शेती वाढवताना लोकांनी नदीचे नाले खूप कमी केले आणि याच्यामुळं हा दरवर्षी सीझनेबल प्रॉब्लेम झाला आणि मग याच्यामध्ये अतिवृष्टी म्हणजे पाऊस पडला, शेत्या वाहून गेल्या, राजकीय नेत्याने जायचं पाहायचं, त्यांना सहानुभूती दाखवायची, शास्त्रकृतुक म्हणजे मदत मिळते, लोकांनी त्याचं कौतुक करायचं, पण मात्र याच्यामध्ये दिवसेंदिवस मरून राहतो शेतकरी सोडून राहा। आणि म्हणून नदीच्या दोन्ही काठाने समजा शेतकऱ्यांचं एका बाजूला 5 एकराचं शेत जर जात असेल तर त्यांना 30 फूट जागाचं रुंदीकरणा करता दिली आणि इकडच्या शेतकऱ्यांना 30 फूट जर जागा दिली तर 30 ते 60 फूट नदी रुंद आणि खोलू शकते आणि अनेक दिवसापासूनच्या या नद्या खुलवू शकल्या नाही। बीजेच्या 100-200 जेसीबी पोकळ्यात आपल्याकडे उभे असताना कोणी त्याचा फायदा घेतला नाही आणि म्हणून दोन्ही तालुक्यात ही प्रचंड परिस्थिती निर्माण झाली। आता अनेक नेते फिरतात सगळे करतात पण मी सांगतो की ह्या लोकांचं आता एक्झाम्पल रोहिणखेड, 2 नद्यांचा संगम एकत्र येतो, त्याचं पात्र 300 फुटाचं आहे आणि समोर गेलं तर त्या नदीचं तोंड आहे फक्त 40 फुटाचा, मग 400 फूट कुठं आणि 300 फूट कुठं, त्याच्यामुळे शेतातूनच नद्या तयार झाल्या आणि अनगिनत दगड अनगिनत हे सगळं त्या ठिकाणी वाहून आलं आणि त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड उद्ध्वस्त या ठिकाणी झाला। तो दरवेळेस मदतीची पुकार करतो पण देऊ शकत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती की आपण ही एक जागरूकता लोकांमध्ये आणली पाहिजे की तुम्ही शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे। मागच्या वेळा मी हा प्रयोग केला की शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे, कलेक्टर ऑफिस आपण बैठकीत आयोजन केले की बाबा तुम्ही थोडं थोडं शेतं द्या, 10-20 फूट तुम्ही दिला तर तुमचं 10 एकर वाचणार आहे, पण कोणी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही आणि किमान आपल्या माध्यमातून जनजागृती व्हावी याच्याच करता या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। त्यातल्या त्यामध्ये नाले आणि जे ओढे आहेत ते देखील असेच बंद झालेत, शेतातले पुंजे असतील, माती असतील, लोकांनी लोटू लोटू तो प्रवाह बंद केला। आपण निसर्गालाच अडवायला चाललो आणि निसर्गाला अडवायची ताकद या जगामध्ये कोणामध्ये नाही, ती साधा सामान्य शेतकरी त्याला रोखू शकत नाही म्हणून नुकसान होऊन राहिलं। याचा मी सगळा गेल्या 15-20 वर्षाचा जो अनुभव मी हा आपल्यासमोर कथन करून राहिलो। दुसरा विषय, अनेक लोक म्हणतात की आमच्या घरात पाणी गेलं, काही लोक म्हणतात आमचं घर होऊन गेलं, पण तो घर बांधतो कुठं, तो डायरेक्ट नदीपात्रात घर जाऊन घर बांधून राहिला। आता नदीपात्रात तो घर वेगळ्या दिशेने बांधतो, कोठा बांधतो आणि मग म्हणतो माझे बैल वाहून गेले, माझी शेती वाहून माझं घर वाहून गेलं। आता अशा लोकांना थोडं विनंती करण्याची गरज आहे, संवाद देण्याची गरज आहे की बाबा तू नदीपात्रात जाशील ती जागा तुझी नाही आहे, तू नदीपात्रात जाशील तर नदी तुला प्रवास घेऊन जाणारच आहे। आपण अनेक टीव्हीवर तुम्ही व्हिडिओ दाखवता की पाण्याचा फ्लो चालू आहे, विनाकारण कोणी गाडी घेऊन घुसतं, कोणी डेअरिंग करतं आणि मग ते डुबताना आपणच त्याला दाखवतो। मग अशा प्रकारे आत्महत्या जर आपण आपल्या हाताने करत असाल तर मग आपण मदतीची आपल्या छोट्या अधिकाऱ्यांना मदत देता येत नाही आणि अशा वेळेला ही सगळी लोक उद्ध्वस्त होतात। आज मी दिवसभर मोताळा तालुक्यात सकाळपासून फिरलो, जवळपास 70-80 गरीब लोकांना मी शिवसेनेच्या वतीने किराणाची आठवड्याभराची किराणाची मदत देखील त्या ठिकाणी केली, पण हे दरवर्षी शक्य आहे का सगळं करणं? आणि मग सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर अशा प्रकारच्या नद्याचे प्रवाह रोखले तर मला वाटतं की पुढच्या वर्षी अशा प्रकारचा शेती खरडून जाणं, शेतीचं पीक खाली उसकावणं हे कधी आपल्याला पाहायला मिळणार नाही। आता याच्या याच्यामध्ये 5 प्रकारचा सर्वे अपेक्षित आहे। 5 प्रकारचा कसा, काही ठिकाणी चक्रीवादळाने पिकं फिरली, त्या झाडाला ज्या बोंड्या त्या बोंड्याच्या वजनाने ती पिकं फिरली आणि ती गेली, तो झाला एक प्रकार। काही ठिकाणी नदीचा प्रवाह नाही पण पावसाचं पाणी इतकं जमा झालं की त्याच्यामध्ये सगळी सोयाबीन कपाशी डुबली, एकदा त्याच्यामध्ये डुबली तर त्याला पाणी लागलं तर ते पीक कामाला येत नाही, हा एक दुसरा भाग झाला। तिसरा भाग नदीकाठचा खरडून जाणं,
आता पीक हानीची मदत वेगळी मिळती आणि खरडूंची वेगळी मिळती. आता खरडून म्हणजे जर जमीन खरडून गेली असेल तर ठीक आहे, पण खडकच उघडा पडला असेल मग त्याच्याकरता तरतूद वेगळी करण्याची त्या ठिकाणची गरज आहे. ती चौथा विषय त्याच्यामध्ये विहिरीमध्ये माती टाकून बुजून दगड येऊन सगळ्या विहिरी शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या आहेत. कारण जोही शेतकरी विहीर खोदतो तो नदीकाठाला खोदतो की वाटतं इथं पाणी लागलं. त्या सगळ्या विहिरी बुजून गेल्या, काही तुटल्या, काही हे झालं. आणि सर्वात महत्वाचं की जे सर्वे ऑनलाईन पीक हानीचा करतात हा पाचवा विषय. पण पीक हानी आणि वादळ खरडणे, खडमुगडा पडणे, विहीर ह्या जे पाच सहा प्रकार आहेत हा अशा प्रकारचा सर्वे त्या ठिकाणचा आपण अपेक्षित आहे. आणि तो प्रकार केला तरच शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत होऊ शकते. त्या अनुषंगाने मला वाटतं 14 तारखेला शासनाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपण त्या ठिकाणी आहे. सकाळपासून आम्ही तो दौऱ्याची पाहणी करून काय मदत त्या शेतकऱ्यांना मिळते तो प्रयत्न करणार आहे. तो भाग माझ्याकरता दुय्यम आहे. कोणी येणार जाणार मंत्री काय करणार, पण शेतकऱ्यांनी जागरूकता दाखवून, कारण आता आपण शेवटी सर्वसामान्यांचे लेकर आहात आम्ही तुम्ही सर्वजण, आणि या सगळ्या गोष्टीतून वाचवायचं असेल नाही तर तुम्हीच बातम्या छापता. या नेत्यांनी पाहणी केली, त्यांनी पाहणी केली, पण कायमस्वरूपी तोडगा कोण काढणार आहे, या सगळ्या संकटातून त्यांना बाहेर कोण काढणार आहे, याच्याकरता एक चांगला DPR सगळ्या नदींचा सर्वे करून नकाशावर त्या नदींची जागेची मोजणी करून किती नदीच्या पात्रात आज अतिक्रमण आहे, किती नदीच्या पात्रामध्ये विनाकारण लोकांनी दगड घातले किंवा मोठमोठ्या विहिरींचं मटेरियल टाकलं, या सगळ्यांचा सर्वे करून एक डिटेल DPR तयार करून त्याचं रुंदीकरण खोलीकरण जर केलं तर मला नाही वाटत की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा अशा संकटाला सामोरं जायची गरज येईल किंवा शासनाला सर्वे करायची गरज येईल किंवा त्यांना मदतीची गरज येईल. जेवढं दरवर्षी सर्वे करतो आपण त्यांना आर्थिक मदत देतो अशी मदत जर कंटिन्यू 5 वर्ष केली तर त्याच्यामध्ये नदीच्या खोलीचा पैसा निघून जातो आणि पुढचे 50-60 वर्ष ते करायचं कामही पडत नाही. आणि शासनाने वेळोवेळी तो पैसा तिथे खर्च केल्यापेक्षा एकदाच का होईना तो याच्यावर खर्च करावा, अशा प्रकारचा माझा प्लॅन ठिकाणचा आहे. आणि मी तशा प्रकारच्या बैठकीमध्ये नियोजन देखील केलं की हा DPR असा एकदा झाला पाहिजे. नकाशावरची रुंदी नदीची रुंदी ही मोजली गेली पाहिजे त्याप्रमाणे. आणि जिथं खरोखर समजा नदीची रुंदी मोजूनही जर नदी पात्राला जागा कमी पडत असेल तर आता शेतकऱ्यांनी आपलं योगदान द्यावं, अशा प्रकारची ही माझ्या डोक्यातली कल्पना आहे की ज्या आपल्या माध्यमातून लोक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी एवढ्याच करता मी आपल्या सर्व लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि याने आपण खूप मोठे शेतकरी वाचवणार आहोत. शेवटी तो आपण सर्व पत्रकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील असतात. प्रत्येकाला शेतकऱ्याचं हे दुःख म्हणताना लिहिताना डोळ्यात पाणी येतं की सगळं एकत्र नुकसान झालं. स्पॉटवर गेले की शेतकरी 70-80 वर्षात शेतकरी आपल्या गळ्यात करून रडतो, आपल्याला ते पाहायला जात नाही, त्याचे चिल्ले बिल्ले लेकर ओढतात, त्याचा जीवाभावाचे जनावर होऊन जातात. ते सगळं जर थांबवायचं असेल तर कायमस्वरूपी तोडगा करणं हाच एक याच्या मागचा पर्याय आहे.